मंडई कृषी दर्शन या कार्यक्रमात आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत मंडई भारत हा देश प्रधान देश आहे आणि आपल्या देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसायावर अवलंबून आहे प्रत्येक शेतकरी हा स्वतःच्या कुटुंबासाठी आणि त्याचबरोबर दुसऱ्याच्या कुटुंबासाठी मूलभूत गरजांपैकी अन्न ही गरज कशी पूर्ण करता येईल ह्यासाठी प्रयत्नशील असतो हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना ज्या त्यांना लाभ देऊ शकतील अशा कार्यान्वित केल्या अशी की नवीन योजना येत आहे आणि अशीच एक नवीन योजना आलेली पण आहे त्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मग ही किसान सन्मान निधी योजना जी आहे ती बाकीच्या योजनेसारखीच आहे का की त्यामध्ये काही फरक आहे त्याचबरोबर ह्या योजनेचा लाभ आपले शेतकरी कशा प्रकारे घेऊ शकतात कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत अशा बऱ्याच प्रश्नांचे अशा बऱ्याच शंकांचं निरसन करण्यासाठी गरजेचं आहे ते मार्गदर्शन ते मार्गदर्शन करण्यासाठीच आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत मनोज सर खूप खूप स्वागत तुमचं या कार्यक्रमात नमस्कार सर्वप्रथम आम्हाला सांगा की ह्या योजनेची पार्श्वभूमी काय आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि शेतकरी बांधवांना पण माहिती की भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प हा दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी सध्याचे भारताचे प्रभारी अर्थमंत्री मान्य पियुष गोयल साहेबांनी संसदेमध्ये मांडला तर त्या अर्थसंकल्पामध्ये गोयल साहेबांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची तिथे घोषणा केली आणि या घोषणा करत असताना त्यांनी याच्यासाठी पात्र असणारे लाभार्थी जे की भारतातले अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत ज्यांची जमीनधारणा ही दोन हेक्टरपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये एकूण पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आता या योजनेचा मुख्य उद्देश असा सांगता येईल की दोन हजार चौदा साली शासनानं दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला होता आता ते करत असताना शासन स्तरावरून विविध योजना राबवल्या गेलेल्या आहेत जसं की आपण सांगता येईल कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कडधान्य तृणधान्य गळीत धान्य या विकास कार्यक्रमांचं सध्या आता अंमलबजावणी चालू आहे आणि गेल्या चार ते पाच वर्षामध्ये ही प्रभावीपणे चालू आहे त्या संदर्भ आणखी त्या अनुषंगाने कृषी यांत्रिकीकरण ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते मागील त्याला शेततळे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षित शेत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे जलयुक्त शिवार अभियान असेल तशाच इतर योजना ह्या शेतकऱ्यांसाठी सध्या राबवल्या जात आहेत परंतु शेतकऱ्यांना हंगाम पूर्वी खते बियाणे औषधे त्यांची पेरणी करणे त्यांची मशागत करणे ह्या गोष्टींसाठी प्रत्येक हंगामाच्या अगोदर थोडे आर्थिक चणचण जाणवते बरोबर आता ती चणचण भागवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना शासन स्तरावरून आधार देण्यासाठी शासन स्तरावरून वार्षिक सहा हजार रुपये जे, जे की तीन टप्प्यात दिले जाणार आहेत असे दि, दिले जाणार आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोड्या काही गोष्टींचा विचार असा करावा लागेल की ही योजना भारतामधल्या किती शेतकऱ्यांसाठी आहे आणि भारतामध्ये सध्या शेतकरी किती आहेत कारण आपण कुठली योजना राबवत असताना आपला टार्गेट ग्रुप आपण कुणापर्यंत पोचायचं हे पहिल्यांदा वेल डिफाईन असणं गरजेचं आहे आता भारतामध्ये जर विचार केला आपली कृषी दोन हजार पंधरा सोळाची जी कृषी गणना झाली त्यामध्ये भारतामध्ये तेरा कोटी सत्याऐंशी लाख खातेदार हे असे आहेत की ज्यांच्या नावावरती शेती आहे आणि ज्यांच्या शेतीमध्ये ज्यांच्या सातबाऱ्यावरती पीक पेऱ्याची नोंद आहे ज्यांच्याकडे लागवडीला एक क्षेत्र आहे आणि त्यापैकी अकरा कोटी त्र्याऐंशी लाख शेतकरी खातेदार असे आहेत ज्यांचं क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा कमी म्हणजे ते अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत तर ह्या शेतकऱ्यांसाठी ही योजना शासनाने निर्गमित केलेली आहे अरे वा नक्कीच चांगला उद्देश आहे आणि एवढे प्रमाणात शेतकरी असतानाही जेवढा अधिभार अर्थमंत्र्यांवरती पडणार आहे किंवा आपल्या आर्थिक ह्याच्यावरती पडणार आहे तरी पण आपल्या प्रभारी पियुष गोयल सरांनी हे खरंच वाखाण्याजोगं आहे बरोबर हो, 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 हो. पण हो, हो। हो। मग सर ही जी योजना आहे ही कोणामार्फत आणि कशी राबवली जाणार आहे आता ही योजना आपण राबवण्याचे जर आपण टप्पे बघितले यामध्ये काम करणाऱ्या यंत्रणा बघितल्या तर कोणतीही एक यंत्रणा वैयक्तिक वैयक्तिक क्षेत्रीय स्तरावरून जाऊन शेतकऱ्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात माहितीचे संकलन करू शकणार नाही कोणतीही एक यंत्रणा याच्यामध्ये प्रभावी काम करू शकत नाही कारण सध्या आता हा जो कार्यक्रम शासनाने निश्चित केलेला आहे तो कालबद्ध आहे त्याच्यासाठी वेळ निश्चित करून दिलेला आहे आता आपण जर आपल्या राज्य शासनाचा विचार केला तर चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यानं मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये निर्णय घेतला आणि त्या संदर्भातील परिपत्रक निर्गमित केलं पाच फेब्रुवारीपासून ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हा सर्व कार्यक्रम पूर्ण करायचा आहे आणि त्या दृष्टीने शासनाने काही टप्पे ठरवून दिलेले आहेत आता दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस रोजी शासनाने त्या संदर्भातील शासन निर्णयही निर्गमित केलेला आहे की आपण जाणूनच घेणार आहोत की ही जी योजना आहे ह्यासाठी कालावधी किती आहे आणि जसं अंमलबजावणीचे टप्पे अंमलबजावणीचे टप्पे आपण जर बघितले तर राज्यस्तर विभागीय स्तर जिल्हास्तर तालुका स्तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामस्तर ह्या सर्व स्तरांवरती कार्य केले जाणार आहे राज्याबद्दल राज्याबाबत जर बोलायचं झालं तर राज्याचे मुख्य सचिव हे या योजनेचे अध्यक्ष आहेत आणि या योजनेचे अंमलबजावणी प्रमुख म्हणून राज्याचे कृषी आयुक्त म्हणून काम करणार आहेत विभागीय स्तरावरती विभागीय विभागीय आयुक्त आहेत बरोबर स्तरावर नंतरनं सगळ्यात महत्वाचा टप्पा आपल्याला जिल्हास्तर आहे जिल्हा स्तरावरती मान्य जिल्हाधिकारी हे योजनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत त्यांच्यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अधीक्षक कृषी अधिकारी आहेत डिस्ट्रिक्ट डोमेन एक्सपर्ट आहेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे हे सर्वजण सदस्य म्हणून काम करणार आहेत आणि निवासी उपजिल्हाधिकारी हे ते समन्वयाचं काम करणार आहेत ते ते, ते ते नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत आता ह्या जिल्हास्तरीय यंत्रणेचं काम काय आहे तर या योजनेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यापक प्रसिद्धी देणे कारण कुठलीही योजना व्यापक प्रसिद्धी दिल्याशिवाय ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याचा लाभ मिळू शकत लाभ मिळू शकत नाही त्यानंतर ना तालुका स्तरावर जी यंत्रणा काम करणार आहे त्यांचं सनियंत्रण करणं तसेच ग्रामस्तर तालुका स्तरावर येणाऱ्या अडचणी तिथे काय हरकत येतात काय आक्षेप नोंदवले जातात काही तक्रारी होतात त्याचं निराकरण करण्याचं काम इथे जिल्हास्तरीय समिती करणार आहे आता आपण जर तालुका स्तरीय समितीचा विचार केला तर उपविभागीय अधिकारी म्हणजे ज्यांना आपण प्रांत म्हणतो ते या योजनेचे अध्यक्ष आहेत उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी गटविकास अधिकारी हे आणि सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक हे ते सदस्य म्हणून काम करणार आहेत या ठिकाणी ना तालुका स्तरावरती तहसीलदारांची भूमिका सगळ्यात महत्वाची आहे कारण तेथे ते, ते, ते समन्वयाचं काम करणार आणि समन्वय अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांना पूर्ण तालुक्यामध्ये असलेल्या सर्व गावातील ग्रामस्तरावर जे कार्य करणारे सदस्य आहेत अध्यक्ष आहेत यांचं तिथे संनियंत्रण करायचं आहे आणि हे सगळ्यात मोठा लेबर आणि टीडीएस जॉब आहे तर ते तेथे ते सध्या हे काम खूप वेगानं चालू आहे आणि त्यानंतर आपल्याला बोलता येईल की ग्रामस्तर ग्रामस्तर हा या योजनेचा सगळ्यात मोठा महत्वाचा घटक आहे कारण ही योजना राबवत असताना ऐंशी ते नव्वद टक्के काम हे ग्रामस्तरावरती ग्राम केलं जाणार आहे तर ग्रामस्तराबद्दल आपण अशी ग्रामस्तराबद्दल आपण जरा जाणून घेऊ की ज्या शासकीय यंत्रणा ग्रामस्तरावरती शेतकऱ्यांशी किंवा ग्रामस्थांशी सर्वाधिक जवळीक संबंध असणारे आहेत त्यामध्ये आपण महसूल विभागाचे तलाटे आहेत ग्रामविकास विभाग आहे त्यांचे ग्रामसेवक आहेत कृषी विभाग आहेत त्यांचे कृषी सहाय्यक आहेत आणि सहकारी संस्थांचं जाळं तर तुम्हाला माहिती आहे आणि शेतकरी बांधवांनाही माहिती आहे की सहकारी संस्थांचं जाळं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे पसर तर त्यांचे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव हे तेथे सदस्य म्हणून काम करणार आहेत अच्छा बरोबर पण म्हणजे अशा प्रकारची अंमलबजावणीचे टप्पे आणि अशा प्रकारची कार्यपद्धती जी आहे ती सुरू आहे असं म्हणतो हा बरोबर पण ह्या योजनेसाठी लाभार्थी असे कोणते शेतकरी आहेत त्याबद्दल काय सांगाल आता कोणतीही योजना ज्यावेळी शासन स्तरावरून घोषित केली जाते आणि त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केले जातात त्या ठिकाणी आपल्याला लाभार्थ्याची व्याख्या आणि हे लाभार्थी कोण आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता प्रत्येक आता कृषी खात्याच्या सध्याच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शेतकरी असणं म्हणजे ज्यांच्या नावावरती आटा आहे आणि ज्यांच्या नावाने सातबारे निघतो असे शेतकरी तेथे लाभार्थी म्हणून गणले जातात परंतु ह्या योजनेसाठी या योजनेसाठी सर्वप्रथम कुटुंब हा घटक प्रमाण मानला गेलेला आहे आता कुटुंबाची व्याख्या काय आता जनरली असं म्हणलं जातं की रेशन कार्डवरती जेवढे आहेत तेवढे कुटुंबाचे सदस्य परंतु केंद्र शासनाने सध्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य हे त्या कुटुंबाचा घटक मानलेले आहेत आता समजा एखाद्या कुटुंबामध्ये पती पत्नी आहेत आणि त्यांची एक ते दोन मुलं दोन मुलं हे अठरा वर्षावरील असतील तर यांच्या या परिस्थितीमध्ये पती पत्नीचं एक कुटुंब आणि त्यांच्या मुलांचं जे अठरा वर्षा वर वरील आहेत त्यांच्या प्रत्येकाचं वेगवेगळं कुटुंब येथे गणलं जाणार आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये तीन कुटुंब शासनस्तर ग्रेस म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याचा मुलगा जरी जॉब करत असला हो, हो। तरी त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळू शकतो तो लाभ निश्चितच निश्चितच निश्चित आणि तुम्ही अजून एक पात्रतेचे तुम्ही आता विचारलं की लाभार्थी कोण आहे तर त्यामध्ये सगळे सर, शेतकरी सरसकट या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून नाहीयेत ज्या शेतकऱ्यांचं दोन हेक्टर किंवा दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र आहे म्हणजेच जे शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत ते शेतकरी या योजनेसाठी प्राथमिक स्तरावरती पात्र ठरवलेले आहेत तर त्याबद्दल काय सांगाल चार फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस ला ही योजना घोषित केली पाच फेब्रुवारीला बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याचशा ग्रामस्तरावरती हे माहिती संकलनाचं काम अगोदरच चालू झालेलं होतं कारण आता सध्या ई तंत्रज्ञानाचा जमाना आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून असेल फोनच्या माध्यमातून व्हॉट्सअप व्हॉट्सअप हे तर सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम आहे चार पोहोचलेलं आहे चार तारखेला परिपत्रक आलं गावातल्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती हे परिपत्रक त्या दिवशी होतं आणि त्या दिवशी माहिती संकलनाचं कामही चालू झालं होतं परंतु हीच सगळीकडे परिस्थिती असेल असं नाही आता काय ज्या ठिकाणी थोडस आर्थिक सुबत्ता आहे तिथे या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी होतो परंतु बाकीच्या ठिकाणी हे थोडं शक्य होत नाही त्याकरता शासकीय यंत्रणांना ग्रास रूट जाऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून ही माहिती गोळा करायची बरोबर पण मग शेतकरी ह्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी काय गरजेचं आहे आता तुम्ही विचारलं शेतकऱ्यांना सहभागी घेण्यास सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त महत्वाची गोष्ट आहे जी संकलन कर माहितीचे संकलन करणारी ग्रामस्तरीय यंत्रणा आहे त्यांच्याकडे त्यांनी त्यांची कागदपत्रे द्यायची आहेत आता कागदपत्र म्हणजे नेमकी कुठली तर यामध्ये सर्वात महत्वाचं आहे शेतकऱ्याने त्यांचं ओळखपत्र जे की शक्यतो आधार कार्डच हो, असावं असं शास केंद्र शासनानं सूचना दिलेल्या आहेत का अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांकडे जर आधार कार्ड नसेल तर त्या शेतकऱ्यांनी त्यांचे वाहन चाल चालनाचा परवाना असेल पॅन कार्ड असेल किंवा मतदानाचं ओळखपत्र असेल त्याच्यासोबत नरेगा स्कीम मार्फत जे जॉब कार्ड धारक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी पण त्यांचं जे आय कार्ड आहे ते तिथे जमा केलं तर चालेल त्यासोबत शेतकऱ्यांनी हो। शेत आता ही आर्थिक लाभाची योजना आहे जसं की तुम्हाला सर्व शेतकरी नाही माहिती तर या आर्थिक लाभाच्या योजनेसाठी आवश्यक आहे बँक खाते आता कुठल्याही प्रकारचे राष्ट्रीयकृत बँक किंवा खासगी बँकेचं अकाउंट नंबर येथे चालू शकेल किंवा जिल्हा बँका ज्या आहेत ज्यांना आय एफ एस सी कोड प्राप्त आहे त्या बँकांचे खाते क्रमांक शेतकऱ्यांनी या तालुका यंत्रणेकडे देणे गरजेचे आहे आता काही शाखांना आय सी कोड नसेल तर त्या शाखेचे किंवा त्या बँकेचे त्या वित्तीय वित्तीय संस्थेचे अकाउंट नंबर शेतकऱ्यांनी देऊ नये पण मग शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत आणि त्याचबरोबर जे अपात्र खातेदार संबंधी शासनाची भूमिका काय आहे जसं तुम्ही आधी उल्लेख केला की अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक पण मग तेच आम्हाला सविस्तरित्या तुम्ही सांगू शकाल का आता शासन स्तरावरती कोणती योजना घोषित केली जाते त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं असतं ते पात्रतेचे निकष आणि पात्रतेचे निकष जर आपण याच्यामध्ये समजावून घेतले तर याच्यामध्ये काही दहा बारा मुद्दे केंद्र शासनानं दिलेले आहेत आणि आपल्या राज्य नाही दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करून त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती ग्रामस्तरावरती दिलेली उपलब्ध करून दिलेले आहे तर यामध्ये ज्या काही संस्था आहेत ज्यांच्या नावावरती क्षेत्र आहे त्या संस्था याच्यामध्ये अपात्र ठरवलेल्या आहेत त्यासोबत संवैधानिक पदे धारण करणारे व्यक्ती याही येते आजी माजी व्यक्ती याही इथे अपात्र ठरवलेले आहेत लोकसभा आहे राज्यसभा विधानसभा विधान परिषद यांचे आजी माजी सदस्य राज्यमंत्री केंद्रीय मंत्री आजी माजी केंद्रीय मंत्री हेही येथे अपात्र ठरवलेले आहेत काही महानगरपालिकांचे महानगरपालिकांचे आजी माजी महापौर हेही येथे अपात्र ठरवलेले आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेही येथे अपात्र ठरवलेले आहेत आता यासोबत शेतकऱ्यांचा जर विचार केला तर खूपसे शेतकरी हे नोकरदार आहेत तर नोकरदार व्यक्तीही केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत काम करणारे सर्व नोकरदार अधिकारी कर्मचारी वर्ग काही निमशासकीय संस्था आहेत काही महामंडळ आहेत येथे काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यातून वगळलेले आहेत यामध्ये फक्त एक अपवाद असा आहे की जे चतुर्थ श्रेणी शेतकरी आहेत म्हणजे चतुर् जे पद आहेत ते येथे पात्र ठरवलेले आहेत आता काही शेतकरी काही खातेदार हे शासनाला आयकर परतावा भरतात आयकर भरतात तेही या ठिकाणी अपात्र ठरवलेले आहेत काही व्यावसायिक अभि व्यावसायिक व्यक्ती ज्या रे नोंदणीकृत व्यावसायिक व्यक्ती ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की वकील इंजिनियर, डॉक्टर काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत स्थापत्य शास्त्रज्ञ आहेत हेही ते अपात्र ठरवलेले आहेत नक्कीच म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कळतं की कोणते ह्याच्यासाठी लाभार्थी आहेत कोणते शेतकरी आपल्या प्रेक्षकांना कळत आहे की मी त्याच्यासाठी लाभ घेऊ शकतो की नाही या योजनेचा बरोबर पण आधी जेव्हा तुम्ही सर उल्लेख केलेला अंमलबजावणीचे टप्पे सांगितलेत आम्हाला पण असे जेव्हा टप्पे आपण कार्यान्वित करतो अशा टप्प्यांचे जेव्हा काम चालू होतं तेव्हा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी येतातच अडचणींना सामोरं जावंच लागतं आपल्याला पण त्याबाबत तुम्ही काय सांगू शकाल आता ग्रामस्तरावरती सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामस्तरावरती आपल्याला सर्वाधिक अडचणी येतात कारण माहितीचे संकलन करणे ही काही साधी गोष्ट नाहीये एखाद्या गावात अंदाजे एक सहाशे ते सातशे खातेदार असतात या सर्व शेतकऱ्यांपर्यंत शासकीय यंत्रणेनं पोचणं हे तितकंसं सोपं काम नाहीये कारण सर्वच खातेदार गावातच राहतात अशातला भाग नाहीये खूपसे खातेदार नोकरीनिमित्त बाहेर असतात किंवा निमित्त बाहेर असतात मजुरीनिमित्त बाहेर गेलेले असतात तर त्यांची माहिती संकलन करणं हे इथे थोडंसं अवघड काम ठरतं तर माहिती संकलनामध्ये दुसरी एक गोष्ट अशी होते की आपल्याला एक कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे आपल्याला एक बावीस तेवीस दिवसाच्या अवधीमध्ये आपल्याला हे सगळं माहितीच्या संकलनाचं काम करायचं आहे आता हे माहितीच्या संकलनाचं काम सध्या आता अंतिम टप्प्यामध्ये आहे हा तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या हरकती असतात काही अपात्र ठरलेले जे लाभार्थी असतात ते या नोंदीबद्दल किंवा या माहितीबद्दल थोडे आक्षेप घेतात त्या तक्रारी करतात तर त्या तक्रारीचं निराकरण जे ग्रामस्तरीय समिती आहे त्याचे अध्यक्ष तलाठी आहेत या यंत्र या समितीनं त्यांच्या स्तरावरती करायचं आहे आता काही लाभार्थ्यांचं असंही होतं की तिथे शंकेचं निरसन होत नाही तर त्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपली तालुका जी यंत्रणा आहे जी समिती आहे तिथे ते, ते काम करणार आहे